निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विविध भागात मोठा फटका बसला आहे। याचा फटका नाशिक जिल्ह्याला सुद्धा बसला असून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यात नुकसानीची पाहणी केली आहे। नुकसानग्रस्तांना शासनाकडून लवकरात लवकर मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आहे। निसर्ग चक्रीवादळामुळे अंदरसूल आणि धामणगाव परिसरातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर येवला तहसील कार्यालयात निसर्ग चक्रीवादळ नुकसान खरीप हंगामा आढावा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली। निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल तयार करून देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्याचबरोबर सद्यस्थितीत शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीक कर्ज वाटप बियाणांची उपलब्धता व पुरवठ्याबाबतचं नियोजन खतांची उपलब्धता व पुरवठा या नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे। वीज पुरवठा व ट्रान्सफॉर्मरबाबत अडचणी जाणून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे। जनावरं मात्र आता हा जो रिपोर्ट जो आहे हा अजूनही प्राथमिकच आहे, कारण काल दुपारी वादळ आल्यानंतर संध्याकाळीसुद्धा भरपूर पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असल्यामुळे ॲक्च्युअल जे त्याचं पंचनामे वगैरे करायचं होतं ते काही आजच सुरू झाले, त्याच्यामुळे ही जी माहिती जी आहे याच्यापेक्षा नंबर वाढणार आहे। जनावरं जे आहे जरजर 56, नंतर कच्ची घरं ज्या अंशतः पडलेली जी आहेत ती जवळजवळ 190 आहेत, पक्की घरं ज्या आहेत ती 64, 7 झोपड्या पडलेल्या आहेत, पण पॉली हाऊसेस मोठे जे कांदा चाळ नंतर शेडनट गोठे हे जे आहेत आतापर्यंत रिपोर्टप्रमाणे ते 21 आलेले आहेत आणि शेतपिकाचं जे नुकसान जे आहे ते जवळजवळ 190 हेक्टरचं झालेलं आहे। अर्थात मी तुम्हाला सांगितलं पण याच्यामध्ये निश्चितपणे कदाचित दीडपट दुप्पट वाढ होऊ शकते, कारण आत्ताचे जे आहेत पंचनामे सुरू आहेत, सुदैवाने जे आहे मनुष्यहानी आणि मोठी हानी झाली नाही। मोठी हानी झाली नाही म्हणजे सामूहिक हानी मोठी झाली नाही, पण ज्याची हानी झाली त्याची मात्र ती मोठी हानी झाली। उदाहरणार्थ एखादा तो पोल्ट्री फार्मर होता, 21 लाख रुपये कर्ज घेऊन त्यांनी तयार केला आणि आता सगळे पत्रे ज्याचे 2-2 किलोमीटर उडून गेले, ते बाकीचे काही पडले ती पिलं मेली हवे हवे ती, हे जे त्रास जो आहे तो लोकांना झाला। मुख्यमंत्र्यांनी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली, त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांनीसुद्धा भाग घेतला होता आणि काहीतरी पॅकेज जे आहे जे महाराष्ट्रासाठी त्याच्यामध्ये आपल्यालासुद्धा ज्या लोकांना थोडी काही नुकसान भरपाई आपल्याला देता येईल किंवा डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून जी काही देता येईल ती सगळी जी आहे देण्याच्या संदर्भामध्ये कलेक्टर जे आहेत निर्णय घेतील।